जे कोणी दोषी असतील, जे कोणी जिम्मेदार असतील, त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली गेली पाहिजे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. जे 16 व्यक्ती मृत झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. याच्यासाठी सोमवारी माननीय अजितदादा पवार आणि आम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करू आणि सरकारचं याच्याकडे लक्ष वेधून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.